नमस्कार मुलांनो, डीएवी मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मुलांनो, आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत। हा नवीन घटक म्हणजे पाठ सहावा, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ। पाठ एक, ऑलिम्पिकचे सामने तुम्ही टीव्हीवर व पाहिले असतीलच, यावर आधारितच हा आजचा पाठ आपण अभ्यासणार आहोत। मुलांनो, आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित। हे एक प्रसिद्ध लेखक आहेत। क्रिकेट सामन्यांचे ते समालोचकही आहेत। पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्देश ते कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे। प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिलेली आहे। प्रस्तुत पाठात लेखकांनी ऑलिम्पिकचे स्वरूप मोजक्या शब्दात कथन केले आहे। ऑलिम्पिकचा इतिहास, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिम्पिकचे महत्व, ऑलिम्पिकमधील गाजलेले काही खेळाडू इत्यादी माहिती लेखकांनी प्रस्तुत पाठातून दिली आहे। ऑलिम्पिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते, हे त्यांनी आवर्जून सांगले आहे। तर आपण अभ्यासूया पाठ। मुलांनो, मी तुमच्या समोर पाठाचे वाचन करते। पाठ वाचन करत असताना पाठात आलेले कठीण शब्द, वाक्प्रचार किंवा तुम्हाला पडलेले प्रश्न यांची वहीमध्ये नोंद करा। तर वाचन करूया पाठाचे। ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती। गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती। येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते। खेळांचे मैदान जवळजवळ येऊ लागले, तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले। खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला। ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशान होते। ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती। जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते। ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ। तिथे लेखक आपल्याला सांगतात की ऑलिम्पिक गावाकडे त्यांची मोटार भरधाव वेगाने जात होती आणि प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती। पण असे नाही की गर्दी आहे म्हणून रहदारीला अडचण आहे, तर रहदारीला मुळीच अडचण नव्हती, कारण सर्व काही नियोजनबद्ध होते आणि येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते। ऑलिम्पिक गावाला जाण्याचे आणि येण्याचे असे वेगवेगळे रस्ते नियोजित केले होते। खेळांचे मैदान जवळ येऊ लागले, तसे लेखक सांगतात की त्यांचे डोळे क्षितिजाकडे लागले। क्षितिज म्हणजे जेथे आकाश जमिनीला टेकले आहे असा भास होतो ते ठिकाण। तर लेखक आणि त्यांचे सहकारी समोर समोर काय दिसते याची उत्कंठा त्यांना लागलेली होती। खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज
फडकत असलेला आम्हाला दिसला आणि त्या ऑलिम्पिक गावाकडे लेखक आणि त्यांचे सहकारी जसे जसे सरकत होते तसे त्यांना काय दिसले तर एक भल्ला मोठा ध्वज, ध्वज म्हणजे झेंडा फडफडत असलेला त्यांना दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशान होते. या ऑलिम्पिक सामन्यांचे एक निशान असते, हे तुम्ही निशान पाहिले असेलच. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. मुलांनो, ऑलिम्पिकचे एक निशान असते. तुम्हाला जी पाच वर्तुळे निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्या आणि लाल रंगांची दिसत आहेत, ही वर्तुळे एकमेकांमध्ये गुंफण घातलेली आहेत आणि जणू असे वाटते की ही पाच वर्तुळे म्हणजे जणू काही पाच खंडच, आणि हे पाच खंड हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आणि या वर्तुळांची शुभ्र धवल म्हणजे पांढरी शुभ्र पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. आणि अशा या ऑलिम्पिकच्या निशाणावर एक ऑलिम्पिक सामन्यांचे ब्रीदवाक्य लिहिलेले होते. मुलांनो, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाचा उर्वरित पाठ्यांश आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासूया. आज आपण जो पाठ्यभाग अभ्यासला त्या पाठ्यभागामध्ये आलेले कठीण शब्द तुमच्यासमोर दिसत आहेत, ते वहीमध्ये लिहून घ्या. वर्तुळ म्हणजे गोलाकार, रहदारी म्हणजे वाहतूक, स्तंभ म्हणजे खांब, ध्वज म्हणजे झेंडा निशान, पार्श्वभूमी म्हणजे मागची बाजू, साक्ष म्हणजे प्रचिती, गतिमानता म्हणजे वेग, उच्चता म्हणजे उत्तुंग, शुभ्र धवल म्हणजे पांढरे स्वच्छ, ब्रीद वाक्य म्हणजे घोष. मुलांनो, आज आपण जो पाठ्यभाग अभ्यासला आहे त्यावर आधारित स्वाध्याय पाहूया आणि ही प्रश्नोत्तरे तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. प्रश्न पहिला, लेखकाची मोटार कोणत्या गावाकडे चालली होती? उत्तर आहे, लेखकाची मोटार ऑलिम्पिक गावाकडे चालली होती. प्रश्न दुसरा, फडकत दिसणारा ध्वज कशाचे निशाण होते? उत्तर आहे, फडकत दिसणारा ध्वज हे ऑलिम्पिक सामन्यांचे निशाण होते. प्रश्न तिसरा, ऑलिम्पिक सामन्यांचे ध्वज कसे होते? ऑलिम्पिक सामन्यांच्या ध्वजावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. प्रश्न चौथा, पाच वर्तुळे कशाचे प्रतीक आहेत? उत्तर आहे, पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंडांचे प्रतीक आहेत. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते आहे? उत्तर, सिटीयस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता, हे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य आहे.